अवघ्या पाच दिवसांवर कोकणातील महत्वाचा सण म्हणून ओळख असलेला गणेशोत्सव आला आहे प्रत्येकाच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे परंतु ज्या मुंबई गोवा महामार्गावरून कोकणवासी बाप्पाला घेऊन गणेशोत्सवासाठी आपल्या घरी जात असतात त्या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले होते मात्र पेण पत्रकार सह्याद्री प्रतिष्ठान व सोबती संस्थेने पुकारलेल्या जन आक्रोश आंदोलनाने प्रशासनाला जाग आली असून मुंबई गोवा महामार्गावरील पळस्पे ते ंदापूर येथील खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे मुंबई गोवा महामार्गाबाबत सह्याद्री अतिथीगृहात कोकणातील लोकप्रतिनिधी आणि नॅशनल हायवे सार्वजनिक बांधकाम बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बैठक आयोजित करत प्रत्येक जिल्ह्यात रस्ते दुरुस्तीचे काम करणाऱ्या एजन्सीज वाढवून येत्या आठवड्यात प्रामुख्याने मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे भरवण्याचे काम येत्या पंचवीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत व सदर कामाच्या प्रगतीचा आढावा प्रत्येक प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे या तातडीच्या बैठकीत सदर कामाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत रामेश्वर कन्स्ट्रक्शन स्पेन व जे एम म्हात्रे इन्फ्रा व तीन कंपन्यांना देण्यात आला आहे या कंपन्यांनी मुंबई गोवा महामार्गावर आतापर्यंत जे एस बी बोझर सिमेंट कॉन्क्रिटीकरण डांबरीकरण हॉट मिक्सर्सच्या व इतर मशिनरीच्या सहाय्याने खड्डे बुजवण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे प्रशासनाने योग्य पद्धतीने मुंबई गोवा महामार्गावरील सर्वच्या सर्व खड्डे भरले नाहीत तर येत्या सव्वीस ऑगस्ट रोजी कोकणातील गणेश भक्तांसाठी आम्ही राहिलेले खड्डे स्वखर्चने व श्रमदानातून भरणार असल्याचे मंगेश नेने यांनी जन आक्रोश आंदोलनाचे पेण पत्रकार सह्याद्री प्रतिष्ठान व सोबती संस्था यांच्या वतीने जाहीर केले दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पळसपे ते इंदापूर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाचे आदेश दिले असून यासाठी रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचिका जे एम म्हात्रे के एन घरत व्ही एस पाटील झेनित कन्स्ट्रक्शन या पाच ठेकीदारांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे